नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर स्वप्ना अभिजित मुळे लिखित एक अतिशय सुंदर पोस्ट तुम्हा सगळ्यांसमोर सादर करते सावीदारातून आज शिरली खरं तर शिरतानाच दरवाजाजवळ असलेल्या सुंदर रांगोळीवरून घराचा अंदाज तिनं बांधला होता तिला दार उघडल्यापासून लेलेकाकू तिला बसण्यासाठी जागा करत होत्या वर्तमानपत्र पुस्तकं कुठं कागदी फुलं करतानाचं सामान तर कुठे रंग ब्रश ठीक आहे ठीक आहे असू द्या असू द्या असं म्हणत सावी अवघडून बसली छान चकाकत्या तांब्याच्या छोट्या पिंपातून तांब्याच्याच लख ग्लासात त्यांनी सावीला पाणी दिलं छान गार वाळ्याचा मंद सुगंध असलेलं सावीला एकदम छान वाटलं खरं तर लेलेकाकू जरा आगळ्या वेगळ्या म्हणून जास्त प्रसिद्ध होत्या त्यांचे लेख चित्र बागकाम यावर फार चर्चा ऐकून होती सावी म्हणून तर आज नेमका नवऱ्याच्या फिश शॉपमध्ये लेले काकूंचा फोन आला फिश टँकमधले दोन फिश गेले सोडून लगेच फिश पाठवा नवऱ्याला संधी मिळाली तूच जा आणि भेट जरा काकूंना मग सावीला वाटलं जरा भेटून तरी येऊ या लेले काकूंना सगळे म्हणतात एवढी दुःख पेलली तरी एकटी बाई अगदी फ्रेश असते बघू तरी कशा जगतात ह्या एकट्या सावी विचारत होती तेवढ्यात काकू म्हणाल्या चहा घेता स्पेशल चुलीवरचा पण आहे सांगा आवडतो का नाहीतर गॅसवर करते किंवा सरबत तुम्ही म्हणाल ते करू काकूंच्या या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल पण सावी ऐकून होतीच घरातून विनमुख त्या कोणाला पाठवत नाहीत पण चुलीचा चहा सावीला गंमत वाटली ती पटकन म्हणाली अय्या चूल पण आहे काकू हसून म्हणाला <laughs> तू पहिल्यांदाच आलीयस घरी ये दाखवते मी तुला माझं गाव खरं तर सावीनं नवऱ्याकडून आणि दुकानातल्या मुलांकडून ऐकलं होतं आणि कॉलनीतसुद्धा बऱ्याच जणांकडून ती ऐकून होती पण कोपऱ्यात घर आपली नोकरी त्यामुळं कधी भेटीचा योग नव्हता पण आज सगळंच जुळून आलं खरं तर आपलं बाळ पोटातच गेल्यावर आपण जेव्हा रडून वेडं व्हायला आलो तेव्हा नवरोबा म्हटले होते हिला लेले काकूंकडे घेऊन जावं दुःख कसं स्वीकारायचं ते शिकवायला पण जमलंच नाही तेव्हा आणि आता आपल्यालाही उत्सुकता होतीच की भेटण्याची तेवढ्यात काकूंचा आवाज आला स्वयंपाकघरातून इकडे ये गं बागेत सावी स्वयंपाकघरात शिरली कोपऱ्यात पाटा वरवंटा होता तांब्या पितळेची भांडी काहीसं जुनं काही, जुन, काही नवं असं सगळं होतं ती मागे गेली सोनचाफ्याचा सुगंध दरवळत होता सावी बाजेवर बसली काकूंनी आधण ठेवलं होतं मातीच्या कुल्लढमध्ये त्यांनी तो खरपूस चहा गाळला एक सुंदर अनुभूती सावीला आली उत्सुकतेनं तिनं विचारलं काकू आधुनिकतेतही हे जुनंसुद्धा सुद्धा जपलंय तुम्ही काकू हसल्या अगं सगळं चकाचक नवीन करून टाकू असं मिस्टर म्हणाले पण मी विरोध केला हे जुनं आहे ना ज्यात माझी सासू आजी सासू जगलीये तसं शंभर टक्के आपण नाही जगू शकणार पण त्यातलं जमेल ते जपलं त्यामुळं आयुष्यातलं एकाकीपण जगायला मदत झाली आपलीच संस्कृती सोबत म्हटल्यावर जगणं सोपं झालं तुळशीने मिळणारं ऑक्सिजन काय किंवा तांब्याच्या भांड्यातली खनिजं काय यांनी शरीर तर नीट ठेवलंय पण मनाचं स्वास्थ्य जपलंय माझं मी एकटी असले ना तरी ह्या जुन्या नव्याच्या पसाऱ्यात रमवून जाते मी एकटेपणातून स्वतःला रमवायला शिकले गं हुगाच मरमर करत स्वच्छता नाही करत तर वेळ घालवण्यासाठी या पितळेच्या डब्यातला रोज एक डबा घासते जसा, जसा तू लख होतो ना तसं तसं माझं मन पण उजळत जातं ही बाग चैतन्याचे धुमारे देते जगण्याला ही चूल जळणं शिकवते शेवटी राखच होते हे सांगते यातलं लाकूडसुद्धा सांगतं ग निसर्गातलं निसर्गातच जाणार या अनुभवातून मानसिक खंबीर झाले चल हॉलमध्ये बसू असं म्हणत त्या दोघी तिथं आल्या लॅपटॉप पासून सगळं हाताळत होत्या काकू कोपऱ्यातला फिश टँक तर फारच सुंदर होता नितळ पाणी मागच्या वॉलपेपरनं ते निळशार आणि शांत दिसत होतं सुंदर दगड आणि त्यात उत्साहानं फिरणारे मासे तिने पटकन आणलेले मासे त्यात सोडले क्षणात ते फिश टँकमध्ये सुळसुळ पोहायलाही लागले ती परत मागे जाऊन बसली काकू तेवढ्यात ओंजळभर चाफ्याची फुलं घेऊन आल्या ती फुलं सावीच्या उंजळीत देत म्हणाल्या निसर्गानं खूप दिलंय गं घेता आलं पाहिजे आता हे मासेच बघ ना माझा नवरा मुलगी मुलगा कार अपघातात गेले आणि वाटलं आता सगळं संपलं पण त्यानंतरच्या दिवसात एकटी मी ह्या फिश टँककडे बघायचे एक दिवस एक मासा गेला तो त्यातून काढून टाकला तरी बाकीच्या माशांची ती आनंदी लय कायम होती बस त्या क्षणी कळलं निसर्ग सांगतोय आपल्याला आपली लय जपायची माणसाचं जेवढं आयुष्य असतं तेवढंच ते जगतात आपलं कदाचित जास्त असेल पण मग ते काय होऊन इतरांवर ओझहून जगायचं का कारण बऱ्याच नातेवाईकांना वाटलं आता हिला सांभाळावं लागेल की काय माहेरचे काय सासरचे काय अस्वस्थ झाले होते पण ह्या माशांची शिकवण मनात कोरली गेली म्हणून या फिशटँकवर माझा भारी जीव आहे ग आता हे नवीन मासेच बघ ना किती सहजतेनं नव्या परिस्थितीला सामोरं जाऊन एकरूप झाले सावीला वाटलं एवढं फिशटँकचं दुकान आपल्या नवऱ्याचं कितीतरी वेळा हे आपण बघतो पण आज लेलेकाकूंनी नव्यानं बघायला शिकवलं त्या माशांची आणि लेकाकूंची जगण्याची आनंदी लय घेऊन सावी बाहेर पडली श्रोते हो आहे त्या परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवण्याची खूप मोठी शिकवण स्वप्नामुळे यांच्या या कथेतून आपल्याला मिळते तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करायला सुद्धा विसरू नका